नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इत्ता सहावी इतिहास या विषयामध्ये प्रकरण क्रमांक आठ मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये या घटकातील काही उपघटक आपण अभ्यासणार आहोत यापूर्वी आपण काही राज्यांची त्या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे आणि आपण गुप्त घराण्याविषयी माहिती पाहत होतो श्रीगुप्त हे गुप्त घराण्याचे संस्थापक होते आणि त्या स्त्रीगुप्तानंतर पुढे या गुप्त घराण्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर कसं झालं हे आपण पाहणार आहोत आपला पहिला उपघटक आहे समुद्रगुप्त यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर पहिल्या चंद्रगुप्ताप्रमाणे समुद्रगुप्त यांनी देखील त्यांचं साम्राज्य विस्ताराचं धोरण हे पुढे चालू ठेवलेलं आहे आणि पहिल्या चंद्रगुप्त यांचे पुत्र असणारे हे समुद्रगुप्त देखील पराक्रमी होते प्रसिद्ध होते आणि प्रजाहित दक्ष होते आणि समुद्रगुप्ताच्या काळामध्ये हे गुप्तघरानं अगदी आसामपासून तर पंजाबपर्यंत पसरलेलं होतं आणि या समुद्रगुप्त यांनी तामिळनाडूतील कांचीपर्यंतचा जो काही पूर्व किनाऱ्यापर्यंतचा प्रदेश देखील त्यांनी जिंकलेला होता आणि या समुद्रगुप्ताच्या पराक्रमामुळे त्यांचा जो काही दबदबा संपूर्ण भारतभर पसरलेला होता आणि अशा या पराक्रमी समुद्रगुप्त यांच्याशी वायव्यकडील काही राजे त्याचबरोबर श्रीलंकेतील राजांनी देखील मैत्रीचे संबंध हे प्रस्थापित केलेले होते आणि समुद्रगुप्त यांचा पराक्रम असेल किंवा त्यांची जी काही कामगिरी आहे याच्याविषयीचे अनेक स्तंभलेख प्रयाग या ठिकाणी कोरलेले आहे आणि त्यालाच प्रयाग प्रशस्ती असं म्हटलेलं आहे किंवा त्यालाच अलाहाबाद प्रशस्ती असं म्हटलेलं आहे आणि या प्रयाग प्रशस्तीमध्ये किंवा या लेखांवर समुद्रगुप्त यांच्या पराक्रमाचं आणि कामगिरीचं वर्णन त्या ठिकाणी प्रयाग प्रशस्ती किंवा अलाहाबाद प्रशस्ती म्हणून प्रसिद्ध आहे आणि हे समुद्रगुप्त हे वीणा वादनामध्ये देखील प्रसिद्ध होते आणि समुद्रगुप्त यांच्या काळामध्ये त्यांनी जी काही अनेक नाणी पाडलेली आहे तर त्या नाण्यांच्यावर देखील समुद्रगुप्त हे त्या ठिकाणी विणा वाजवताना त्यांची काही चित्रं ही प्रसिद्ध अशी आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण समुद्रगुप्त यांच्यानंतर त्यांचा मुलगा त्या ठिकाणी दुसरा चंद्रगुप्त यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत आणि दुसरा चंद्रगुप्त हे देखील गुप्त घरातील अतिशय पराक्रमी आणि प्रसिद्ध असणारे सम्राट होते आणि दुसऱ्या चंद्रगुप्त यांनी देखील साम्राज्य विस्ताराचं आपलं धोरण समुद्रगुप्त यांच्याप्रमाणेच पुढे चालू ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामध्ये त्यांनी वायव्यकडील बरेचसे प्रदे प्रदेश जिंकून घेतलेले आहे मध्यमधे माळवा आहे गुजरात आहे सौराष्ट्र आहे असे अनेक प्रदेश जिंकून घेऊन त्यांनी गुप्त राज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि त्यानंतर दुसरा चंद्रगुप्त यांनी आपली मुलगी प्रभाव होती ईसा विवाह दक्षिण भारतामध्ये असणारं जे काही बलशाली वाकाटक राज्य आहे या वाकाटक घरण्यातील दुसरा रुद्रसेन यांच्याशी स्वतःच्या मुलीचा विवाह त्यांनी लावून दिला आणि त्यांच्याशी आपले नाते संबंध हे प्रस्थापित केलेले मैत्रीचे संबंध हे प्रस्थापित केलेले आहे आणि या गुप्त घराण्याच्या काळामध्येच दिल्लीजवळ मेहरोली नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी एक लोहस्तंभ आहे आणि हा लोहस्तंभ पंधराशे वर्षांपूर्वीचा आहे परंतु या लोहस्तंभाचं वैशिष्ट्य की हा लोहस्तंभ अजूनही गंजलेला नाही म्हणजे प्राचीन काळामध्ये जे काही धातुशास्त्र आहे किंवा तंत्रज्ञाने किती प्रगत होतं हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या लोहस्तंभावर चंद्र असं त्या ठिकाणी राजाचं नाव कोरलेलं आहे आणि त्यावरून हे दुसरा चंद्रगुप्त यांच्या काळातील हा दिल्लीजवळील मेहरोली येथील लोहस्तंभ असावा अशा प्रकारचा अनुमान काढला जातो आणि दुसऱ्या चंद्रगुप्ताच्याच काळामध्ये फाईयान हा चिनी प्रवासी किंवा बौद्ध भिक्खू भारतामध्ये आला होता त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केलेला आहे आणि गुप्त काळामध्ये किंवा त्यांच्या साम्राज्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी प्रवास केला आणि फाईयान यांनी गुप्त घराण्याविषयी आपल्या प्रवास वर्णामध्ये माहिती लिहून ठेवलेली आहे की त्या ठिकाणी प्रजाहित दक्ष असणारे राजे किंवा लोक कसे होते याविषयीची माहिती फाहियान यांनी आपल्या प्रवास वर्णामध्ये लिहिले आहे आणि हा फाहियान चिनी प्रवासी दुसरा चंद्रगुप्त यांच्या काळामध्ये भारतामध्ये आलेला होता यानंतर विद्यार्थी मित्रांनो या मौर्य साम्राज्यानंतरची जी, जी काही राज्य आहे त्यामध्ये आपल्याला पुढचं एक महत्त्वाचं घराणं की ते म्हणजे वर्धन घराणं या घराण्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे आणि त्या घराण्याचे संस्थापक हे प्रभाकर वर्धन आहे दिल्लीजवळ थानेसर नावाचं एक ठिकाणी त्या ठिकाणी हे राज्य करत होते आणि प्रभाकर वर्धन यांनी वर्धन घराण्याची त्या ठिकाणी स्थापना ही केलेली आहे आणि मौर्य साम्राज्य हळूहळू शीण होत होतं आणि त्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये जी काही अनेक घराणे निर्माण झाली त्यामध्ये हे वर्धन घराणं आहे आणि या वर्धन घराण्यामधील प्रसिद्ध असणारा सम्राट म्हणजेच सम्राट हर्षवर्धन आहे आणि सम्राट हर्षवर्धन यांच्या काळामध्ये वर्धन घराणं किंवा त्याचा साम्राज्य विस्तार हा उत्तरेला नेपाळ दक्षिणेला नर्मदा नदी पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत हे वर्धन घराणं पसरलेलं होतं साम्राज्य विस्तार प्रचंड प्रमाणामध्ये झालेला होता, होता। आणि कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम प्राचीन आसामला कामरूप असं म्हणत तर या कामरूप या ठिकाणचा जो काही राजा आहे भास्कर वर्मन यांच्याशी देखील त्या ठिकाणी सम्राट दे हर्षवर्धन यांनी मैत्रीचे संबंध हे निर्माण केलेले होते त्याचबरोबर सम्राट हर्षवर्धन यांनी चीनमध्ये आपले काही राजदूत पाठवले आणि चीनच्या सम्राटाशी देखील त्यांनी दे मैत्रीचे संबंध हे प्रस्थापित केलेले होते आणि या सम्राट हर्षवर्धन यांची जी काही राजधानी आहे ती कन्नौज होती सम्राट हर्षवर्धन हे इतिहासामध्ये दानशोर आणि प्रजाहितदक्ष राजा म्हणून प्रसिद्ध आहे कारण ते आपल्या राज्याचं जे काही उत्पन्न आहे त्यापैकी जास्त उत्पन्न हे लोकांच्या हितासाठी कल्याणासाठी वापरत असत एवढंच नाही तर हे सम्राट हर्षवर्धन स्वतःची जी काही वैयक्तिक संपत्ती आहे ही वैयक्तिक संपत्ती दर पाच वर्षांनी लोकांना वाटून टाकत असेल आणि इतिहासामध्ये असा कोणताही राजा होऊन गेला नाही की त्याने आपली स्वतःची संपत्ती दर पाच वर्षांनी लोकांना वाटत असे आणि या सम्राट हर्षवर्धन यांच्याच काळामध्ये त्यांचा जो काही राजदरबारामधला राजकवी का बाणभट्ट आहे यांनी हर्षचरित नावाचा ग्रंथ लिहिला आणि या हर्षचरित ग्रंथामध्ये सम्राट हर्षवर्धन यांचं चरित्र आहे त्यांच्याविषयीची माहिती आहे सम्राट हर्षवर्धन यांनी स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता बाकीच्या धर्मांना देखील त्यांनी धर्माश्रय हा लिहिलेला होता सर्व धर्म समभाव अशा प्रकारची त्यांची धारणा होती आणि सम्राट हर्षवर्धन हे स्वतः राजकारणामध्ये प्रजाहित दक्ष होते त्याचप्रमाणे ते उत्तम साहित्यिक होते आणि त्यांनी संस्कृत भाषेमध्ये काही नाटकं लिहिलेली आहे मग त्यामध्ये प्रियदर्शिका आहे किंवा रत्नावली आहे नागानंदा अशी संस्कृत नाटकं सम्राट हर्षवर यांनी लिहिलेली आहे त्याचबरोबर सम्राट हर्षवर्धन यांच्या काळामध्ये भारतामध्ये युआन शोंग नावाचा चिनी बौद्ध भिक्खू हे भारतामध्ये आलेले होते आणि युआन शोंग यांनी भारतभर भ्रमंती केली नालंदा विद्यापीठामध्ये ती दोन वर्ष राहून त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि चीनमध्ये गेल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचे चिनी भाषेमध्ये रूपांतर केलेलं आहे आणि असे धर्मग्रंथ चीनमध्ये त्यांनी पसरवलेले आहे तर युवानशॉंग हे सम्राट हर्षवर्धन यांच्या काळामध्ये भारतामध्ये आलेले होते यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण मौर्य साम्राज्यानंतरची जी काही राज्य आहे त्यामध्ये शेवटचं एक राज्य ते म्हणजे ईशान्य भारतातील राजसत्ता कोणकोणत्या या होत्या याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर रामायण महाभारत आपल्या सर्वांना माहिती आहे आणि महाभारतामध्ये देखील मणिपूर नावाचं जे राज्य आहे त्या मणिपूर राज्याची ओलुपी नावाची त्या ठिकाणी राजकन्या होती आणि या ओलुपी राजकन्याचा अर्जुनाशी विवाह झालेला आहे अशा प्रकारची नोंद महाभारतामध्ये आहे म्हणजे ईशान्य भारतामध्ये देखील महाभारत रामायण काळामध्ये देखील त्या ठिकाणी राजसत्ता होत्या आणि कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम असं आपल्याला माहिती आहे तर इसवी सणाचे चौथ्या शतकामध्ये हे कामरूप निर्माण झालं आणि पुष्यवर्मन हे कामरूपचे त्या ठिकाणी राजा होता प्रसिद्ध असा राजा होता आणि या कामरूप जे काही राज्य आहे त्या राजांचे अनेक कोरीव लेख हे इतिहास प्रसिद्ध आहे त्यांचं जे काही कोरीव काम आहे ते प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी कामरूप किंवा यालाच प्राचीन असं नाव आहे ते म्हणजे ज्योतिष हे कामरूपचं रामायण महाभारत काळामध्ये असणारं ज्योतिष असं नाव आहे आणि ज्योतिषपूर ही या प्राग्यज्योतिष या राज्याची राजधानी होती आणि ज्योतिषपूर म्हणजे सध्या आसाममध्ये असणारं गुवाहाटी शहर आहे असं मानलं जातं तर प्राचीन म्हणजे रामायण महाभारत काळात मध्ये असणारं हे ज्योतिष म्हणजेच कामरूप नावाचं त्या ठिकाणी असणारी राज्य होतं हे आपण थोडंसं लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबर पेरी प्लस ऑफ दी एरिथ्रियन या पुस्तकामध्ये देखील का या कामरूप राज्याचा उल्लेख आहे आणि कामरूपचा उल्लेख त्यामध्ये किरादिया म्हणजे किरात लोकांचा प्रदेश अशा प्रकारे या कामरूपचं वर्णन या पेरी प्लस ऑफ दी एरिथ्रियन या पुस्तकामध्ये देखील त्याचं वर्णन आहे तर अशा प्रकारे ईशान्य भारतामध्ये असणारं हे कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम किंवा ज्योतिष प्राग्य ज्योतिषपूर नावाचं जे काही शहर आहे किंवा जे काही राज्य आहे तर या राज्याचा विस्तार ब्रह्मपुत्रा न नदीचं खोरा आहे किंवा बंगालचा काही भाग आहे बिहारचा काही भाग आहे भूतानचा काही भाग आहे तर अशा भागामध्ये हे कामरूप राज्य पसरलेलं होतं आणि अगदी प्राचीन काळापासून त्याची इतिहासामध्ये नोंद आहे तर विद्यार्थी मित्रांनो या धड्यामध्ये आपण मौर्य साम्राज्यानंतरची कोणती राज्य होती याविषयी माहिती पाहिलेली आहे पुढील पाठामध्ये आपण त्या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये असणाऱ्या प्राचीन राज्यांचा अभ्यास करणार आहोत धन्यवाद